मेवली बाई पळत वरात त्या बांधणीन मध्ये मी चॅलेंज लावलंय ना 5000 जिंकायचे आपल्याला पळत वरात. हा हा ही स्पर्धा आपणच जिंकणार. अरे करण्यार तू कुठं पळतोय ढकल पळायला ढकल तू मेवली बाई पळा 5000 जिंकायचे आपल्याला पळा म्हणजे पळ मेवली बाईला हरवायचे आपल्याला स्पर्धा जिंकायची 5000 सवाल आहे बांडिया मंदीला पुढे पळू दे तू कुठं पुढे पळतो. अरे हा खरं मंदीला पुढे पळू दे स्पर्धा तिला जिंकायचे ना. ए अरे बांडिया मंदी येत आहे उठ मंदी उठ. अरे 5000 आपली जे 5000 दुसरे कोणाचीच नाही. पळ गावातून मिरवणूक काढली त्याला वाजत गाजत आणला त्यामुळे टाइम लागला. जिंकायच्या आधीच मिरवणूक काढली तुम्ही आणि मग जिंकणार तर आम्हीच मोठ्या भरमात जिंकणार तर आम्हीच. अरे आम्ही इकडे पहिला तयार केलाय मग पहिला तयार केलाय पळणार नाही ना असं पळणार नाही ना बघ मग मेवणी बाई कमी वाटते का तुला आमची काय आमची मंदी कमी वाटते. अरे कमीच चल बरे चला स्पर्धा चालू करा चला पैसे द्या चला पैसे ए म्हणजे पैसे दे आपले 5000 आमचे 5000 तुमचे कुठे आमचे देतो ना मेवणी बाई आपले 5000 द्या. ए तुषार मोजून घे ते. मी मोजतो ना. हे काय हा आपलेच पैसे ते तुषार हे मोजून हे बघ म्हणजे तुला सांगतोय जीव खसून पळायचं मध्येच पळता पळता म्हशीवानी फटकायला बसायचं ना. आधी सांगायला लागले पळणार स्पर्धा जिंकायची आपल्याला. आणि बघ मेवणी बाई तुला पण सांगतोय नीट पळायचं असं चांगलं जीव खाऊन पळायचं नाही तर मेकअप जाईन म्हणून कमी पळशील. नाही नाही तसं नाही करणार मी काही एकदम जीव खाऊन पळणार माहिती का आपणच जिंकणार आहे आम्ही जिंकणार आहे. करण्या मेवणी बाईला तुझ्या भाषेत सांग परत एकदा समजा माझ्या भाषेत 2 मिनिट काय पळायलाय ना डोक्यातच घालीस. अरे अजून स्पर्धा व्हायची लगेच कुठं प्लेअरला इंजर नको करू ठेवते ते बघा तुम्हाला ते पिपळाचं झाड दिसत का पिपळाचं झाड त्या पिपळाच्या झाडापाशी पळत पळत जायचं आणि त्याच एक एक पान तुडून आणायचं दोघींनी जे पहिलं येईल ते स्पर्धा जिंकला म्हणायचं. मंदीच करीत असतील ते सगळे. नाही नाही मी करणार ते जिंकणार तर आम्हीच. बर चला हे बघा डपलीवर थाप पडली का तुम्ही पळायला चालू करायचं दोघी जण वाजते काय वाजते म्हणजे मेवणी बाई इकडे काय झालं तू कशाला वाजवलं त्या कर्नेला वाजू दे ना. वाजते का बघितलं मी. अरे बांड्याने वाजवले ते तुम्ही गाला पळाला एक तर ठरव तुम्ही कोण वाजवणार काय मी वाजवणार पहिल्यांदा इशारा देणार मग वाजवणार मग पळायचा. जिंकले एकदाची सोबतच आल्या तर जिंकलो आम्ही असं कस काय जिंकलो मग तू काय म्हणला होता माझ्या बघा काय मेवणी बाई पेक्षा मंदिर चापाळे आता या दोघी संघ झाल्यात आता मला सांग मंदिर एवढी मेवणी बाई आहे का नाही चापाळ मग त्यामुळे आम्ही जिंकलो आपल्याशी चालू असं नाही काय सोबतच आल्या दोघी. ए बांड्या तू म्हणला होता म्हणून आपण दोघी स्पर्धा लावली होती ना चपळ कोण हे बघण्यासाठी. हे बघ ले रडू नको हे 1000 रुपये घे चल चल रे आपलं हे काय झालं म्हणजे 5000-5000 रुपये दिले आपण इथं जीव काढून पळालो आपण आणि पैसे हे घेऊन गेले. हो ना खरंच की बाई असं कसं केलं यांनी येडक काढलं आपल्याला. आता लक्षात आलं माझ्या
म्हणजे याने काय केलं माहितीये का, आपल्या दोघींमध्ये स्पर्धा लावून दिली, आपल्यात ईर्षा निर्माण करून दिली, कोण जास्त चपळ आहे कोण पळत असं तसं. आपण पण आलो ना त्यांच्या बोलण्यात आणि लागलो पळायला. नाही तर काय, हे असंच होतं नेहमी. म्हणजे लोकांच्या बोलण्यावरून आपण त्यांच्या बोलण्यात येतो आणि मग लोक लोन घेऊन पळून जातात, आपण बसतो रिकाम्या हाताने. नाही तर काय. चल आता. नमस्कार, मी गुळू सर आणि हे माझे मॅनेजर करण सर. आमच्या येथे कौटुंबिक वाद, न्यायालयीन वाद, प्रॉपर्टीचे वाद, तसेच खासगी वाद आणि सामाजिक वाद या विषयावर योग्य सल्ला दिला जाईल. त्वरा करा त्वरा करा, गुरु सल्लेवाले कंपनीचा फायदा करून घ्या. आणि आमच्या कंपनीमध्ये तुम्हाला योग्य दरात योग्य सल्ला दिला जाईल. पण हा, आधी पूर्ण ऐकून घ्या. आमच्या कंपनीमध्ये जर एकदा तुम्ही सल्ला घेतला, तो सल्ला घेतल्याच्या नंतर जर तुम्हाला त्या सल्ल्याने फरक पडला, त्याच्यानंतरच तुम्ही पैसे द्या, अन्यथा तुम्ही पैसे देऊ नका. धन्यवाद. बांड्या सल्ला पाहिजे का तुला? सल्ला सल्ला? हा कसला सल्ला सांगा सर. अरे बांड्या, आम्ही ना एक कंपनी चालू केली लोकांना आहे ना सल्ले देण्याची. सल्ले देण्याची? हा, आमच्या कंपनी कडून आहे ना आम्ही लोकांना वेगवेगळ्या विषयावर सल्ले देतो. ते जमिनीचे वाद असतील, प्रॉपर्टीचे वाद असतील, अशा वेगवेगळ्या विषयावर आम्ही सल्ले देतो लोकांना. अरे पण त्याच्या तुझा काय फायदा आहे? मग आम्ही सल्ला दिल्याच्या नंतर पैसे घेतो ना त्यांच्याकडून. पैसे घेतात का? आपल्याला सल्ला दिला ना गे, म्हणजे लगेच पैसे नाही घेत आम्ही. लगेच नाही? लगेच नाही घेत मग. अरे जर आमचा सल्ला आहे ना परिणामकारक ठरला तरच त्यांच्याकडून पैसे घेतो आम्ही, तसे नाही घेत. म्हणजे लगेच पैसे नाही ना? नाही. म्हणजे नंतरच? नंतर. गुळू सर, हा माझी आहे ना एक लय मोठा प्रॉब्लेम झाल्याकडे. काय? आमची भाऊकी आहे ना हळूहळू आहे ना माझ्या जवळ यायला लागली. ऐक ना, तुझा प्रॉब्लेम झाला आहे का तुझी समस्या आहे तेही एकदा क्लिअर. ते झालंय ना तसलं. काय? भाऊकीचं? भाऊकीची बात माहितीच नाही. हा बोल. भाऊकी आहे का हळूहळू जवळ यायला लागली माझ्या. हा हळूहळू माझा बांध करायला लागली आहे, बाराखी माझ्या वावरात घुसली आहे. तर मी काय केलं पाहिजे गुळू सर असं तुम्हाला वाटतंय? अरे तू आहे ना तुझ्या भाऊकी सोबत भांडणं केलं पाहिजे. भांडणं? हा मार तू तुझ्या भाऊकीला. नाही नाही बाप, बाप जन्मी कधी भांडणं झालं नाही, कसं काय भांडणं करू राव. अरे बांड्या आठव आठव तू तुझ्या पूर्वजांचा इतिहास, ते आपल्या न्याय हक्कासाठी किती लढले होते. माहिती माझ्या आजीने चार बायका केल्या होत्या, काय लढलेत लगे. तिच्या आईला इतके मरणाचे 10-12 पोरं, इतके हिस्से झाले जमिनीचे, त्याच्यामुळे ते वाद चालू ना आता इतके एकर बी नाही आली हिशाला. अरे ते नको आठवू, मग ते स्वतःच्या जमिनीसाठी किती लढले होते ते आठव. बर गुळू सर, आता मी काय केलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला सांगा. आता तुम्ही आहे ना आता शीघ्र आता लगेच जा आणि तुमच्या भाऊकी सोबत वाद घाला, त्यांना मारा. आता बघा त्याच्या आईला असे भांडणं करतो ना असं मारतो फक्त. अरे तुडावला असता आपल्याला जाता त्याने आला ना. बर लिहून घेतलं घेतलं सल्ला पण काय दिलाय ते पण लिहून घेतलं. काय रे काय राव कावाचा हाका मारतोय मागून मागून, ऐकणत नाही तुम्ही. असं काय गणगण तुमच्या डोक्यात? अरे बाबा काय सांगू, लय टेन्शन आहे माझ्या डोक्याला. एक टेन्शन? टेन्शन म्हणजे समस्या. अहो तुम्ही योग्य ठिकाणी आलात मिवणीबाई, आमची कंपनी आहे ना प्रत्येक समस्येवर योग्य सल्ला देते गोळू सल्लेवाले. होय का? हा काय समस्या आहे सांगा बरं पटकन, तुमची लगेच लगेच सल्ला देतो तुमच्या समस्येवर. बरं सांगते. अरे गोळ्या तुला काय सांगू, मला ना नुसतं टेन्शन आले. माझ्या बहिणीची आणि दाजीची झाली भांडण, माझी बहीण आली माझ्या घरी, भांडण झाली त्या दोघांची. एवढंच ना, मग काय करा माहितीये का, दोघांचा डिवोर्स करून टाका आणि दुसरं लग्न करा तुमच्या बहिणीचं. अरे गोळ्या काय कळत का तुला, एवढं तेवढ्या भांडणावरून काय डिवोर्स आणि लग्न करून द्यायचं का दुसरं? वर्ग बघायची जरूरत नाही, आमचे गोळ सरत करतील. गप्पा तुम्ही दोघं, काय पण सल्ले देऊ नका मला. बर मला सांगा भांडण कशावरून झालं? अरे बाबा काय सांगायचं, तिला नागपंचमीला पाहिजे होती साडी, तर तिचा नवरा बोलला, दाजी बोलला माझं की तुला देतो बाई पुढच्या महिन्यात ती साडी घेऊन. ही कशाची ऐकती, ही बोलली नाही नाही मला आताच पाहिजे. नाही दोघांची झाली इतकी भांडण आली माझ्या घरी निघून. मग तुमची बहीण भांगा रे,
एक काम करा, तुमच्या दाजीला सांगा दुसरं लग्न करा म्हणून. तुमची बहीण गबसा तुम्ही दोघं काय पण कसले सल्ले देत रे? तुमचे सल्ले ऐकून माझं निव्वळ कल्याण होईल सगळं. इथं गबसा जरा जावा इथून. अहो चांगला सल्ला आहे, जाय तू. तुमच्या दाजीला तरी दुसरं लग्न करा लागणार तर तुमच्या बहिणीला तरी सांगा. काय सल्ले देत होते ए म्हणजे घे ना सल्ला. अरे पण मला काही समस्याच नाही, तर तुझा सल्ला घेऊन काय करू मी सांग बरं. अग पण घेऊन तर बघ एकदा. हे बघ, मला काही समस्या असली ना तर मी माझी समर्थ आहे त्या सोडवायला. मी तुझा सल्ला कशाला घेऊ रे? अग असं नाही एखादी समस्या कुठे एखाद्या कोपऱ्या कापऱ्यात बघ. अरे नाही पाहिजे बाबा तुझा सल्ला, कशाला माग लागलाय तू माझ्या? नको पैसे देऊ, फुकट घे. जर सल्ला परिणामकारक ठरला तर दे पैसे. अरे पण मला तुझ्याकडून सल्ला घ्यायचाच नाही. तू काय सल्ला घे सल्ला घे करू लागला? गुळसर तुमचा सल्ला कामाला आला. काय रे? अहो तुम्हाला सांगतो, भाऊकी आहे का, भाऊकी अशी टर घाबरली मला. जाऊन भाऊकी इतकी हानली, इतकी हानली ना, नाही नाही म्हणित होती तरी पण मी हानीच होतो. तुम्हाला सांगतो त्या बांधा सगळं तीन चार अर्धा एकर जमीन माझ्याकडे सरकली. आईला नंबर एकच काम झालंय. हो तुम्हाला पैसे किती द्यायचे सांगा बरं. आता 100 रुपये दे ना. 100 रुपये का? तुला सांगतो म्हणजे लय भारी झाली मग सल्ला आहे. बघ म्हणजे बघ, गोळू दादा सल्ला घेतला तर किती फायदाच पडले त्याला. गोळू सर 80 रुपये घ्या, 20 रुपये उधार ठेवा. अयो अरे बांड्या, भाऊकीने अख्खी अर्धा एकर तुझ्याकडे सरकवली तरी 80 रुपये दिले वय आणि 20 रुपये उधार ठेवा म्हणतो. लिहून ठेव देतो नंतर. बरे लिहून ठेव, बांड्याकडे 20 रुपये राहिले म्हणून. तुला सांगतो म्हणजे लय कामाचं आहे, लय भारी सांगितलं मला त्यांनी. अरे बंड्या त्यांचं ऐकून असं काय करू नको. भावकीने तुझ्यावर वाट टाकला म्हणजे यानं आमची जमीन बळकावली, मग काय करशील? ओ गुळू सर, अहो आपल्या क्लायंटला फितवी तिला हाकलो लावा. हे म्हणजे तुला सल्ला नाही ना घ्यायचा, नको घेऊ. मग आमचं क्लायंट कशाला फितवते ग? जापळ इथून. मला काय करायचं? बरे बरे बंड्या, तुला जर एखादा अजून काही सल्ला बिल्ला लागत असेल तर बिंदास ये बरं का आमच्याकडे. अजून एक हाई एक समस्या आहे मला. हाय ना, मी ती नंतर सांगतो तुम्हाला. बरं ते 20 रुपयाचा बंदोबस्त कर. नाही नाही देतो ना, देतो ना, लवकरच तयार ठेव. नंबर एक झाले जुळले. ए दुसरे इकडे इकडे. काय रे बाबा, तुला एखाद्या समस्या आहे का? तुला एखाद्या समस्येवर सल्ला पाहिजे का? आमचे असे अनेक समाधानी ग्राहक ज्यांना आम्ही सल्ला दिलाय, त्या सल्ल्याने ते समाधानी झाले. त्यांची लिस्टच आहे आमच्याकडे. कोण समाधानी झाले तुमच्या सल्ल्याने? बंड्या. अरे बंड्याला आम्ही सल्ला दिला होता, त्या सल्ल्याने बंड्या समाधानी झालाय. त्याच्या भाऊकीने डायरेक्ट अर्धा एकर त्याला सरकून टाकली डायरेक्ट त्याच्याकडे. तुला आहे का एखादी समस्या? आहे ना बाबा, काय झालं रस्त्यातून येता येत आहे का, खड्ड्यात पडलो मी. होय त्याच्यावर काय उपाय होईन काय? अरे मग आहे ना आपल्याकडे लय जालिम समस्येवर उपाय. काय बघ, तू ज्या खड्ड्यात पडलाय ना त्या खड्ड्याला जिम्मेदार असलेल्या लोकांना ना निवार तुडव. अरे काय गोळ्या, असं हाणं मारून समस्येवर तोटका निघतो का? हा अरे मग बांड्याला आम्ही तेच ते सल्ला दिलता ना हाणं मारायचा, म्हणून तर मग बांड्याच्या भाऊकीने ना लगेच त्याच्याकडे अर्धा एकर सरकवली ना. निबार भाऊकी साठकवली निबार. हा लय तुडवली ती. म्हणली हाणं नको पण तुला अर्धा एकर घे अशी डायरेक्ट. म्हणजे आता हाणून मारून समस्येवर तोडका काढू शकतो आपण 100%. निबार तुडवायची बघ ते निबार. हे बघ, जे जिम्मेदार लोक असते ना त्या खड्ड्याला त्यांना सगळ्यांना निबार तुडव तू बिंदा जाऊन. बरं आता तेच करतो. काय रस्त्यात खड्ड करायचे काय आला मारायला? पडलो ना मी, सुट्टीच देत नाही आता त्यांना. ओ गुळू दादा, फुकटचे सल्ले देण्याचा नंबर एक बिझनेस आहे. एक रुपया गुंतवायची जरूरत नाही, सगळं कस फुकट. बिन भांडवली धंदा. ओय गुळू दादा, ते तुषार सरपंच बहुतेक सरपंचाला पण सल्ला हवा आहे मला असं वाटतं. सरपंचाला पैसे वाढवून सांगितले सांगू ना. बोलू सल्लागार. सरपंचाला थोडा हाणायची हनु लागा. सरपंचला हाणायचे? हा का? तू तर म्हणला रस्त्याशी निगडीत जे जिम्मेदारी त्यांना सगळ्यांना हाणायची म्हणून. म्हणजे तू सरपंचला हाणलंय वय? मग गोळ्या, हे जे तू काय दुसऱ्याला त्या बांड्याला हे हाणामारीचे सल्ले दिलेत ना, अरे हाणामारी करण्याला जो सल्ला देतो ना, हाणामारी करणारा जेवढा जबाबदार असतो का तेवढाच सल्ला देणारा जबाबदार असतो.
त्या बांड्याला त्याच्या भावकीला हाणायचा सल्ला तुम्ही दिलता ना, त्याच्यातले दोघ जण हॉस्पिटलला ऍडमिट आहे आणि एक जण पोलीस स्टेशनला केस करायला गेला, त्याच्या तुमच्या दोघांची नाव आहेत। ओ सरपंच, आम्ही काय हाणायला नाही लावलं त्याला, आम्ही फक्त सल्ला दिलाय त्याला। सल्ला दिलास ना, मग तू सल्ला काय दिला? हाना हाना मानला ना, मग त्यांनी हाणलं। आता याला काय सांगितलं? जोरास त्याला जबाबदारी, त्याला हाना। आता यो मला हाणायला आलता म्हणजे सल्ला दिला ना तू, मग सल्ला देणारा तेवढा जबाबदारी। तुम्ही ना चालणार वय, मग तुम्ही आता जा आतमध्ये चक्की पिसायला। ओ गुळू दादा, चला घरी जाऊन भात खाऊ। सल्ला देणं कॅन्सल, बिझनेस कॅन्सल। चला एक मिनिट, हे सल्ला देण्याचं हे कारस्थान हे तुम्हाला कुठून सुचलं? कुणी सांगितलं तुम्हाला लोकांना सल्ले द्या म्हणून? बिन भांडवली व्यवसाय ना, म्हणून म्हणलं चला देऊ फुकटचे सल्ले लोकांना। आणि तसं पण लोकांना फुकट काय भेटलं की लोक काही पण घेतात। अरे तुषार, फुकटचे सल्ले आहेत ना, कुणी देतात? एक जणाला सल्ला मागा, दहा जण देतात। आणि दहा जणांना मदत मागा म्हटलं ना, एक जण मदत करतो। कळलं का तुला? चला घरी मत खाऊन झोप। सल्ला कॅन्सल देणार, सल्ला देणारी। आता कळलं का तुला? फुकटचं भेटलं म्हणून लगेच काय पण नसतं घ्यायचं, मग तो सल्ला असू नाही तर मदत असू। ते चुकलं बरं का सरपंच, ते तुम्हाला हात नव्हता उचला लागत तुमच्यावरती। गुळदादा, अरे मिळून कुठे झाली बघ? खरंच की मिळून बाय, थांबा थांबा थांबा। कुठे चालले तुम्ही बॅग घेऊन? आलच का तुम्ही दोघं? चाललं गाव सोडून? तुम्हाला काय करायचं रे? अरे बंड्या, मिळणी बाई गाव सोडून पळून गेली। म्हणजे काय? कोण चालली? कुठं चालली? काय चालली? अग ते मेवणी बाई गाव सोडून चालली। अयो, म्हणजे मेवणी बाई काय आमची गाव सोडून चालली? काय बाय, मला सांगितलं बी नाही। अरे माझी ब्रँडेड नेल पॉलिश आहे तिच्याकडं, दिली पण नाही, तशीच चालली गाव सोडून। आईला मेवणी बाई भुरटी होती काय? बघ की, मी मुंबईहून आणली होती अरे नेल पेंट। म्हणजे लवकर बघ, ती गाव सोडून जास्त लांब जायची, आत काय होतंय का बघ, नाही तर जाईन। नाही चालली, मी चालली 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 चालली। मेवणी बाई गेली गेली, मेवणी बाई मेवणी बाई गेली 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 गेली, मेवणी बाई करण्या चालला। अरे काय रे तुझं, काय गेली, कुठे गेली, कोण गेली? मेवणी बाई गाव सोडून गेली। मेवणी बाई गाव सोडून? हा। अरे असं कसं गाव सोडून जाईन ती? असं कसं जाईन म्हणजे आम्ही बघितली तिला गाव सोडून जातानी। नक्की गावच सोडून गेली का? अरे गाव सोडूनच गेली, दुनिया सोडून नाही गेली। मेन बाई गेली। असं कसं गेली राव? 5,000 होत माझं तिच्या गुलाज माझ। अयो, त्या मंदिरची नेल पेंट तू 5,000 आता विसर तुम्ही। ते मेवणी बाईने गावाला चुना लावून गेली का काय रे? लावला चुना लावला मेवणी बाई। थांबलं मी तिच्या घराकडे जातो। तिच्या घराकडे जाऊन काय करणार, ती गेली म्हणल्यावर असं काहीतरी घरी जे आहे ते उचलून आणू। आता काय घराला धडका घेणार का? 5,000 वसूल करायला नको का? तिच्याकडे जायचे का? हा चल मग इकडे। ए अरे भांड्या कराडत आहेत खरंच की रे? भांड्या कराडत, भांड्या कराडत। हे म्हणजे सारखं जरी अरे काय झालंय, आरडू नको, तोंडानी बोल। आता मी कुणाची तोंडाकड बघून जगू? आमच्या तोंडाकड बघून जग बाबा। अरे तुमच्या असते 10 दिवस बिगर आंघोळीचे तोंड, मला जगू तरी वाटत का बघितल्यावर? आता आम्ही कुणाच्या साडीची तारीफ करायची? साडी तू तुझ्या साडी घालतो का? नाही घालित राव साडी। आता आम्ही कुणाच्या चायनात असा छंग छंग छन्नावज ऐकायचा? म्हणजे म्हणजे तो पाय दाखव त्याला। तोंड दाबराव काय ग म्हणजे काय? अरे अर्ध तास झाली चावला चावत येते। अरे आता जगून काय अर्थ नाही। अरे करण्या त्याचं तोंड दाब, ते काहीच सुधरू जायना बसायला तिथं। चोल दे चोल दे चोल दे। कोण त्याच्या तोंडात गोळा यात? आवळ आवळ तोंड बोला काय ग म्हणजे काय?
अरे अर्धा तास झाले त्याला समजवते, ती मेवणी बाई गेली गाव सोडून ते लागले रडायला, मी कोणाच्या तोंडाकडे बघून जगून कुठं काय करू। हाय म्हणजे मला एक समजणार, त्या मेवणी बाईने तुझी नेल पॉलिश नेली बघ की, ह्या दुसऱ्याचे 5,000 रुपये घेऊन गेली, ती अख्ख्या गावाला चुना लावून गेली राव। नाहीतर काय व्हायला, पण मला एक गोष्ट समजली, ती ज्या वेळेस गाव सोडून जात होती आम्ही बघितलं तिच्या हातामध्ये ना एकच बॅग होती। बर बहुतेक आहे ना, त्या बॅग मध्ये एवढं सगळं सामान बसलं नसेल घरातलं, बाकीचं सामान घरामध्ये असेल तिच्या ना, रात्रीच राहिलेलं सामान घ्यायला येईल। तर मग मी काय म्हणतो माहिती का, तुम्ही एक काम करा ते टाळ तोडा आणि ना तिच्या घरामध्ये जेवढं काही सामान असेल ना ते वसूल करून न्या। अजिबात तिच्या ताळ्याला कोणी हात लावायचा नाही, आमचं इतकं सामान घेऊन दुसऱ्या थांब। अरे बड्या ऐक ना, मी काय म्हणतो माहितीये का, तिच्या घरामध्ये एखादा फोटो बिटो फ्रेम असेल ती आठवण म्हणून तुझ्या घरामध्ये लाव ना तू, तेवढंच तुला बी बरं वाटेल। लाव लाव ए तोड रे तोड तोड। अरे वाळक्या बांबू काय बचकी बात आहे का ती, त्याला बांड्या पण दुये रे हाडाचा तोडायला, तू बसशील ठोकी तुला तासभर पण ना तुटणार। ए बंडे उठ बंडे बंडे घे तोडायला, आता चहा पाजायची कधी मधी। अरे बाबा आवाज कमी कर, तिचा फोटो लागतोय तुला, जा तोड मग चल तोड 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 उठ आठवण तोड पटकी तू अष्टून। अरे बाबा बोलू नको तोड पटकन। मला किती भास वाहिले तिचाच आवाज कानावर पडायला आवाज। ए मेवणी बाई फेक खाली फेक, आता तर समोर दिसायली इतकं प्रेम माझ। अरे ती खरंच अरे म्हणजे माझ्या दरवाज्याला तुम्ही धक्के का मारायला लागले, काटा तोडायला लागले, चिमटी घ्या बरं माझ्या अंगाला। अयो अयो खरंच मी होती पाहिजे। अयो अरे थांब ना बंडिया, तू तर गाव सोडून गेलती ना, आणि तुम्हाला कोण म्हंटल मी गाव सोडून गेले का, मला कळालं की तू गाव सोडून गेली म्हणून। मी कसं गाव सोडून जाऊ, ती सगळं जाऊ दे, तू पहिले 5,000 रुपये आण माझी नेलपिंट। अरे देते की तुझी काय नेलपिंट, देते म्हंटलं ना घरात देते तुला। मेवणी बाई हा मला सांग, तू हे बॅग एवढी मोठी घेऊन कुठे गेली होती। हा अरे ते मी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरायला गेले ते शिरूरला। अरे एवढी मोठी बॅग घेऊन? हा रे माझ्याकडे छोटी बॅग नव्हती, रेनकोट छत्री वगैरे सगळे ह्यात घालून मी नेलत। म्हणजे ती गाव सोडून गेलेली आप होते होती वय? हा मी गाव सोडून गेलेच नाही, तुम्हाला कोणी सांगितलं मी गाव सोडून गेले बळच? अग बरं झालं बॅगच भरून नेली, टेम्पो भरून घेऊन नाही गेली। गौ दादा कल्टी मार काय रे बंडे, माझं दरवाजे तोडतो का? हा करते का तुला काय? आपल्याला असा माझा अजिबात आवडलेला नाही, तू पण असा माझा करायचं नाही माझ्यासोबत। हा ह्याच काय आता? अरे पण तुम्ही माझ्या घराचा टाळ का तोडत होते रे? हा गा आम्हाला ना गोळ्यानी करण्याने सांगितलं की तू गाव सोडून गेली म्हणून। अरे देवा मी त्यांना रागरागत बोलले की मी गाव सोडून चालले, त्यांनी पूर्ण गावातच बोबटा केला का माझा। हा म्हणजे तू गाव सोडून नाही चालली वय? अरे नाही चालले बाबा, हिच आहे, कुठं जाऊ गाव सोडून मी, म्हणजे इथंच राहणार ना? हा इथंच राहणार आहे बाबा। आपले 5,000 रुपये तेवढी माझी ती ब्रँडेड नेल पेंट देते बाई, चला माझा 5,000 रुपये पण दे तेवढा, चल ना देते ना चल। ए यार काय एवढं दम लागत सोर पळत आहे तुम्ही? काय नाही सरपंच, आज एक मॅटर तुमच्या पर्यंत आला असता, पण आम्ही ना त्याच्या आधीच कल्टी मारली देता। होय जोरात केलं राव मग तुम्ही। बरे सरपंच ऐका ना, पावसाचं वातावरण झाले मस्त पैकी, हो थोडे भजे तारा आणि चहा पाजा ना। हा का बरं चालते, चला कोणत्या हॉटेल वर जायचं? जाऊ गावातले हॉटेलला, चला नवनाथ हॉटेलला जाऊ चला।